नमस्कार, मी डॉक्टर संतोष गायकवाड, मानसशास्त्र विभाग प्रमुख, RBNB कॉलेज श्रीरामपूर. आज आपण SYBA मानसशास्त्र या वर्गातील आरोग्य मानसशास्त्र G2 या पेपरमधील प्रकरण क्रमांक 3 तीव्र आरोग्य समस्या आणि त्यांचे व्यवस्थापन या प्रकरणामधील जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो पॉईंट आपण कव्हर करणार आहोत. त्यामध्ये ज्या काही तीव्र आरोग्य समस्या आहेत यामध्ये अगदी उच्च रक्तदाब असेल, पक्षाघात असेल, कर्करोग असेल यासारख्या आजारांवरती आज आपण चर्चा करणार आहोत. यापूर्वी या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पक्षाघात किंवा ज्याला आपण लकवा असाही शब्द वापरतो हा पॉईंट कव्हर केलेला आहे. आज आपण उच्च रक्तदाब या पॉईंटवरती फोकस करणार आहोत. साधारणपणे उच्च रक्तदाब याला आपण हायपर टेन्शन असंही म्हणतो. यामध्ये रक्तदाब हा अभिसरण होत असलेल्या रक्ताद्वारे रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतीवर पडणारा दबाव होय. साधारणपणे रक्ताचं वहन करणाऱ्या ज्या काही वाहिन्या आहेत, धमन्या आहेत, यामधून रक्त पुढं जात असतं. यामध्ये जर काही अडथळे निर्माण होत असतील तर यासारख्या समस्या निर्माण होतात. यामध्ये एक साधारणपणे आपण असं म्हणूया की साधारणपणे 120 ते 80 हृदयाच्या दरम्यान हृदयाचे स्नायू आकुंचन पाहून धमन्यांमध्ये रक्त ढकलले जाते तेव्हा धमन्यांच्या आतील भिंतीवर निर्माण झालेला दाब म्हणजे वरची रक्तदाब किंवा 120 मिली असं आपण मिलीमीटर्स रक्तदाब असं आपण म्हणू शकतो. यामध्ये एक साधारणपणे उच्च रक्तदाब असलेल्या माणसाच्या धमन्यांमध्ये ज्यावेळेस तणाव निर्माण होतो त्यावेळेस सामान्यतः रक्तदाब हा 120-80 च्या दरम्यान असतो किंवा त्याहून जास्त. आणि साधारणपणे 139 ते 189 पर्यंतचा रक्तदाब पूर्व उच्च रक्तदाब म्हणून ओळखला जातो. आणि 140 ते 190 पेक्षा अधिकच रक्तदाब उच्च रक्तदाब म्हणून सुद्धा ओळखला जातो. यामध्ये उच्च रक्तदाबाचा अर्थ जर पाहायचं म्हटलं तर उच्च रक्तदाब ज्याला अतितणाव देखील म्हटलं गेलेलं आहे किंवा म्हणतात. रक्तदाबाचे वितरण करत असताना JNC 7 किंवा 7th रिपोर्ट ऑफ द जॉईंट नॅशनल कमिटी ऑन प्रिव्हेशन डिटेक्शन इव्हॅल्युएशन अँड ट्रीटमेंट ऑफ हाय ब्लड प्रेशर यानुसार रक्तदाबाचे वर्गीकरण आपल्याला या पद्धतीनं करता येईल. त्यामध्ये एक साधारण रक्तदाब 90 ते 119 मिलीमीटर्स किंवा मिमी असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर पूर्व उच्च रक्तदाब 129 ते 139 दरम्यान असेल. उच्च रक्तदाब अवस्था पहिली 140 ते 159 दरम्यान असेल. उच्च रक्तदाब अवस्था दुसरी साधारणपणे 160 पुढं असेल. यामध्ये उच्च रक्तदाबाचा परिणाम किंवा याची कारणं याचा जर विचार केला तर ज्यावेळेस व्यक्ती अतितणावाखाली वावरत असते त्यावेळेस व्यक्तीला उच्च रक्तदाब होण्याची शक्यता जी आहे इतर व्यक्तींपेक्षा जास्त असलेली आपल्याला दिसून येईल किंवा सांगता येईल. यामध्ये प्रामुख्याने उच्च रक्तदाबाची कारणे पाहत असताना आपल्याला काही प्रमुख कारणांचा विचार या ठिकाणी प्रामुख्याने करावा लागेल. त्यामध्ये अतिमानसिक ताण हा सुद्धा उच्च रक्तदाबासाठी कारणीभूत असलेला एक महत्त्वाचा घटक सांगता येईल. अतिताण, अतिमानसिक ताण ही एक प्रामुख्याने व्यक्तींच्या जीवनातील महत्त्वाची समस्या आपल्याला याचा उल्लेख करावा लागेल. कारण का सध्याच्या परिस्थितीमध्ये व्यक्ती ह्या अतिताणाखाली सतत वावरत असतात. स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा ताणाचं व्यवस्थापन करणं वेळेच आणि त्या ताणतणावा परिस्थितीतून बाहेर पडणं
आपल्या सर्वांगीण आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब असते. व्यक्ती जर सतत अति मानसिक ताणाखाली जर वावरत असेल तर अशा व्यक्तींना मात्र उच्च रक्तदाब होण्याची शक्यता इतर व्यक्तींपेक्षा जास्त असल्याचे आपल्याला दिसून येईल किंवा सांगता येईल. म्हणजे थोडक्यात अतिमानसिक ताण व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती नकारात्मक परिणाम करतो. यामध्ये अतिमानसिक ताणामुळे व्यक्तीच्या रुटीनच्या कामामध्ये किंवा दैनंदिन जी कामं आहेत या कामावरती त्याचा निगेटिव्ह परिणाम होतो. ज्या पद्धतीचं, ज्या क्वालिटीचं, ज्या गुणवत्तेचं काम अपेक्षित आहे त्या पद्धतीचं काम अतिमानसिक तणावाखाली होऊ शकत नाही. किंवा या अतिमानसिक ताणामुळं व्यक्ती वेगवेगळ्या रोगांना किंवा आजारांना निमंत्रण देत असते. त्यामुळं अतिमानसिक ताण जो आहे तो व्यक्तीच्या सर्वांगीण आरोग्यावरती, जेणेकरून जागतिक आरोग्य संघटनेनं जी आरोग्याची व्याख्या करत असताना तीन महत्त्वाचे घटक सांगितलेले आहेत, त्यामध्ये शारीरिक, मानसिक आणि सामाजिक सुस्थिती या तिन्ही घटकांवरती अतिमानसिक ताण जो आहे तो निगेटिव्ह परिणाम करत असतो. म्हणून व्यक्तीनं वेळीच सावध होऊन अतिमानसिक ताणातून बाहेर पडणं, त्यासाठी ताणतणावाचे व्यवस्थापन, मग त्यासाठी वेगवेगळ्या तंत्राचा वापर करणं असेल किंवा एखाद्या समुपदेशकाकडून समुपदेशन करून घेणं असेल किंवा एखादा वैद्यकीय तज्ज्ञाकडून वैद्यकीय सल्ला घेणं असेल, या गोष्टीचा अवलंब करून व्यक्तीनं ताणतणावापासून मुक्तता करून घेणं किंवा अतिमानसिक ताणातून बाहेर पडणं, वेळेस बाहेर पडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण यामुळे उच्च रक्तदाबासारख्या जीवघेणे आजारास आपण आमंत्रण देत असतो. त्यानंतर उच्च रक्तदाबाचं दुसरं महत्त्वाचं कारण आपल्याला सांगता येईल, ती म्हणजे अनुवंशिक कारणे. उच्च रक्तदाब हा आजार काही अंशी अनुवंशिकतेने पुढे येऊ शकतो हे एक अनेक संशोधनांती स्पष्ट झालेलं आपल्याला दिसून येईल किंवा सांगता येईल. त्याचबरोबर तिसरं महत्त्वाचं कारण संशोधकांना अलीकडे आढळून आलेलं आहे उच्च रक्तदाबाच्या बाबतीत, ते म्हणजे आहारात जंक फूड किंवा ज्याला आपण फास्ट फूडचा समावेश करणं म्हणतो. अलीकडच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये या फास्ट फूडचं किंवा जंक फूडचं प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस वाढलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळं लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत लठ्ठपणाचं प्रमाण असेल किंवा आरोग्याच्या अनेक समस्या या फास्ट फूड किंवा जंक फूडमध्ये मुळे निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात किंवा सांगता येतात. म्हणून उच्च रक्तदाबामध्ये फास्ट फूड हे एक महत्त्वाचं कारण आपल्याला सांगता येईल. यामुळं आपला आहार जो आहे तो योग्य आणि संतुलित आहार ठेवणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. यानंतर पुढचं महत्त्वाचं कारण आपल्याला उच्च रक्तदाबाच्या बाबतीत सांगता येईल, ते म्हणजे आहारात मिठाचे प्रमाण अधिक असणं. आहारात जर मिठाचं प्रमाण अधिक असेल, मीठ अधिक सेवन केलं जात असेल, तरीसुद्धा अशा व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास किंवा उच्च रक्तदाबाचा आजार होण्याची शक्यता जी आहे ते इतर व्यक्तींपेक्षा त्यांच्यामध्ये जास्त दिसून येते. त्याचबरोबर खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा न पाळण्याची जीवनशैली, म्हणजे आपली जीवनशैली जर आपल्या आरोग्यास घातक असेल तर आपण वेळीच सावध होऊन आपण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण का वेळ निघून गेल्यानंतर जर काही व्यक्तीच्या जीवनामध्ये असे आजार आहेत ते एकदा जडले की मृत्यूपर्यंत ते बरोबर असतात. म्हणून एखादा आजार होण्याच्या अगोदर त्याची काळजी करणं किंवा काळजी घेणं असेल किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणं असेल या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आरोग्य मानसशास्त्र या शाखेमध्ये संशोधन करणारे संशोधकाचा आग्रहच असा आहे, ते असं म्हणतात की एखादा आजार झाल्यानंतर उपचार करण्याऐवजी आजार होऊच नये म्हणून काळजी घेणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मानवाच्या बाबतीत मात्र हे नेमकं वेगळ्या पद्धतीने घडतं. पहा, काही गोष्टी आपल्याला कळतात पण वळत नाहीत. म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात परंतु आपण त्या प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी टाळाटाळ करतो आणि वेगवेगळ्या आजारांस व्यक्ती बळी पडत असते. यानंतर पहा, उच्च रक्तदाबाच्या बाबतीत अजून एक आपल्याला महत्त्वाचं कारण सांगता येईल, ते कारण म्हणजे चिंता, राग, भीती इत्यादी मानसिक विकार. जर व्यक्तीला सतत चिंता असेल, चिंताग्रस्त व्यक्ती जर असेल, व्यक्ती नेहमी चिडचिडीपणा करत असेल, राग व्यक्त करत असेल, व्यक्ती भीतीच्या वातावरणामध्ये जर राहत असेल, भीतीच्या
गोष्टी ज्या आहेत किंवा भीती जर व्यक्तीला सतत वाटत असेल तरीसुद्धा व्यक्तीमध्ये उच्च रक्तदाबासारखा आजार बळवण्याची शक्यता जी आहे इतरांपेक्षा जास्त असल्याचे आपल्याला दिसून येईल किंवा सांगता येईल. त्याचबरोबर वजन जास्त असणं असेल, वजन जास्तसुद्धा इतर व्यक्तीच्या तुलनेनं रक्तदाबासाठी पोषक असल्याचं आपल्याला सांगता येईल किंवा जास्त वजन असलेल्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा आजार होण्याची शक्यता इतरांपेक्षा जास्त असलेली आपल्याला दिसून येईल किंवा सांगता येईल. त्याचबरोबर व्यायामाचा अभाव, व्यायामाचा अभाव जर असेल तरीसुद्धा व्यक्तींना वेगवेगळ्या आजारांना व्यक्ती सहज बळी पडू शकते. कारण का, आपण ज्याला इम्युनिटी पॉवर म्हणतो किंवा ज्याला आपण ज्या गोष्टीमुळं आपण वेगवेगळ्या आजारांवरती मात करू शकतो किंवा प्रतिकार करू शकतो, या प्रतिकार शक्तीस व्यायामाच्या अभावामुळे अटकाव निर्माण होतो किंवा प्रतिकार शक्तीमध्ये व्यक्तीच्या वाढ होत नाही. म्हणून दैनंदिन जीवनामध्ये व्यायाम अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर स्थूलता हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आपल्याला उच्च रक्तदाबाच्या बाबतीत सांगता येईल. उच्च रक्तदाबाची कारणे जर आपण पाहिली तर या सगळ्या कारणांचा समावेश जो आहे तो आपल्या जीवनशैलीमध्ये होतो. पहा, आपण आपली जीवनशैली जी आहे ती योग्य आहे की नाही हे तपासून पाहणं किंवा योग्य व्यक्तींचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण का, एखादा आजार लगेच निर्माण होत नाही किंवा होत नाही, त्याला वेगवेगळे घटक किंवा वेगवेगळी कारणं कारणीभूत असू शकतात. त्यामुळं आपण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणं, जर आपली जीवनशैली आपल्या शारीरिक मानसिक आणि सामाजिक आरोग्यास जर घातक असेल तर आपण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यामध्ये पहा, बदलत्या जीवनशैलीमध्ये फास्ट फूडचा जमाना, वेगवेगळ्या किंवा जास्त कामामुळे व्यक्ती सतत मानसिक ताणतणावाखाली वावरत असते, या सगळ्या गोष्टीपासून दूर राहणं हे जे आहे हे उच्च रक्तदाब यासारख्या आजाराला आजारापासून दूर राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे हे वेगवेगळ्या संशोधनांती स्पष्ट झालेलं आपल्याला दिसून येईल किंवा सांगता येईल. यानंतर पहा, आपल्याला उच्च दाबाची काही लक्षणे किंवा काही कारणे, त्यानंतर उपचार पद्धती, यामध्ये आपल्याला उच्च रक्तदाबाची काही लक्षणे पाहावयाची आहेत. यामध्ये मग उच्च रक्तदाबाचे एक खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाबासारखा आजार होऊनही काही लक्षणे जी आहेत ते लक्षात येत नाहीत किंवा दिसून येत नाहीत. यामध्ये उच्च रक्तदाबाची प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे किंवा पुढीलप्रमाणे सांगता येतील. यामध्ये मग पहिला असेल तीव्र डोकेदुखी असेल. यामध्ये मग डोक्यात जडपणा येणे किंवा वेदना जाणवणे हे लक्षणं असतील. त्याचबरोबर थकवा असेल किंवा संभ्रम असेल हे सुद्धा एक उच्च रक्तदाबाचं लक्षण आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर दृष्टीदोष असेल, छातीत दुखणं असेल, श्वासाचा त्रास होणं असेल, घाबरल्यासारखं होणं असेल, यासारखी लक्षणं व्यक्तीमध्ये उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीमध्ये दिसून येतात. एकंदरीत आपल्याला असं म्हणता येईल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टींना एक महत्त्वाचा घटक कोणता कारणीभूत असेल तो घटक म्हणजे आपली जीवनशैली. आपण आपली जीवनशैली बदलली पाहिजे. आपण आपल्या जीवनशैलीमध्ये जास्तीत जास्त सकारात्मक वर्तनाचा अंतर्भाव केला पाहिजे की जेणेकरून आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य जे आहे ते सुव्यवस्थित राहील, सुस्थितीत राहील. मग आपण रुटीनच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टींना, ज्या ज्या घटनांना, ज्या ज्या व्यक्तींना सामोरे जातो त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो आपला सकारात्मक असला पाहिजे. आपण आपल्या जास्तीत जास्त नकारात्मक भावना ज्या आहेत त्या नकारात्मक भावना कमीत कमी केल्या पाहिजेत आणि आपल्याला त्या नकारात्मक भावना कशा पद्धतीनं त्या सकारात्मकतेमध्ये कन्वर्ट करता येतील किंवा तिकडं आपल्याला झुकवता येतील याचा विचार आपण प्रामुख्याने केला पाहिजे. कारण का, नकारात्मक भावना आपल्याला आपल्या शरीरांतर्गत वेगवेगळ्या घटकांमध्ये बदल घडवून आणतात. त्याचा आपल्या जीवनावरती किंवा आपल्या आरोग्यावरती नकारात्मक किंवा निगेटिव्ह परिणाम झालेला दिसून येतो. म्हणजेच एकंदरीत आपण रुटीनच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आपलं शारीरिक मानसिक आरोग्य सुव्यवस्थित राहण्यासाठी ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहे, ज्या गोष्टी करणं महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून आपलं आरोग्य जे आहे ते उत्तम राहील.
त्याचबरोबर आपल्याला पुढचा महत्त्वाचा पॉईंट कव्हर करायचा आहे, तो म्हणजे उच्च रक्तदाबाचे होणारे दुष्परिणाम. उच्च रक्तदाबाचे होणारे दुष्परिणाम. उच्च रक्तदाब हा एक जीवघेणा आजार आहे. याचा त्रास व्यक्तीला व्हायला सुरुवात झाली की तो सतत होत जातो. म्हणून याचे दुष्परिणाम कोणकोणते आहेत याचा जर विचार केला तर यामध्ये प्रामुख्याने आपल्याला एक गोष्टीचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल की उच्च रक्तदाबामुळे धमनी काठिण्य हा एक विकार उत्पन्न होतो. त्याचबरोबर या विकारामुळे धमन्यांमधील लवचिकता नष्ट होऊन त्या जाड आणि कठोर बनतात आणि त्यामुळं काय होतं की रक्तप्रवाहाचा मार्ग संकीर्ण होऊन रक्तप्रवाहास बाधा निर्माण होते. आणि यामुळं काय होतं पा की हार्ट अटॅक असेल किंवा रक्तप्रवाह व्यवस्थित न होणे असेल किंवा इतर जे आजार जे आहे ते इतर आजार होण्याची शक्यता या व्यक्तींना जास्त असते. म्हणून उच्च रक्तदाब होऊच नये म्हणून काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण का ज्याचा आपण प्रामुख्याने उल्लेख केला की धमन्या जाड होणं असेल किंवा कठोर होणं असेल किंवा या धमन्यामधील लवचिकता कमी होणं असेल यासारखे दुष्परिणाम जर घडून येत असतील तर मग मात्र यामुळे व्यक्तीला किंवा याची फार मोठी किंमत व्यक्तीला जीवनामध्ये चुकवावी लागते. त्याचबरोबर सतत उच्च रक्तदाबामुळे हृदय, किडण्या, डोळे आणि मेंदू यासारख्या महत्त्वाच्या अवयवांना इजा पोहोचू शकते. पहा, हृदय, किडण्या, डोळे यासारख्या महत्त्वाच्या अवयवांना या उच्च रक्तदाबामुळे इजा पोहोचू शकते. म्हणून उच्च रक्तदाबासारखा आजार होऊच नये म्हणून काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर हृदयाचा आकार वाढणं असेल, हृदयाच्या भागात वेदना होणं असेल, हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या कामात बिघाड होणं असेल, हृदय कमकुवत होणं असेल, हृदय विकाराचा झटका येणं असेल यासारखे परिणाम उच्च रक्तदाबामुळे थेट दिसून येतात. आणि हे परिणाम जे आहे ते अगदी जीवघेणे परिणाम आहेत असं आपल्याला म्हणता येईल किंवा सांगता येईल. यामध्ये पहा, हृदयाचा आकार मोठा होणं असेल, वाढणं असेल, हृदयाच्या भागात वेदना होणे असतील, हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या कामात बिघाड होणं असेल, हृदय कमकुमत होणं असेल, हृदय विकारांचा झटका येणं असेल यासारखे परिणाम या उच्च रक्तदाबामुळे थेट दिसून येतात. म्हणून हा आजार जो आहे तो जीवघेणा आजार आहे. याचे परिणाम व्यक्तीच्या मृत्यूशी डायरेक्ट असलेले आपल्याला दिसून येतात. उच्च रक्तदाबामुळे किडनीच्या कामात बाधा निर्माण होतो, किडण्या निकामी होऊ शकतात आणि कालांतराने व्यक्तीच्या मृत्यूस हे घटक कारणीभूत असलेले आपल्याला दिसून येतात किंवा व्यक्तीचा मृत्यू यामुळे होऊ शकतो. म्हणजे पहा, उच्च रक्तदाबामुळे जीवघेणे परिणाम व्यक्तीच्या जीवनामध्ये दिसून येतात. त्याचबरोबर उच्च रक्तदाबामुळे मेंदूभोवतीच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्तस्राव होऊन मेंदूस्राव होऊन पक्षाघाताचा झटका किंवा लकवा होण्याची शक्यता जी आहे ते अधिक असते. म्हणजे पुन्हा पहा, उच्च रक्तदाबाचे परिणाम जे आहे ते अत्यंत भयंकर आहेत. म्हणजे तीव्र आरोग्य समस्या यामध्ये उच्च रक्तदाब ही एक महत्त्वाची तीव्र समस्या आपल्याला सांगता येईल की जेणेकरून ही होऊच नये म्हणून काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आपल्या असल्याचं आपल्याला सांगता येईल किंवा दिसून येईल. आता यामध्येच या घटकामध्येच एक महत्त्वाचा पॉईंट आपल्याला पाहावायचा आहे की यावरती जर दुर्दैवानं उच्च रक्तदाबासारखा आजार जर झाला तर यावर उपचार कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने करणं अपेक्षित आहे याचा जर विचार जर आपण केला तर उच्च रक्तदाबाच्या उपाययोजना कोणकोणत्या आहेत. तर उच्च रक्तदाबाचे रुग्ण म्हणून जर तुमचे निदान झाले असेल तर आपण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जीवनशैली झालेले बदल कोणते आहेत, उच्च रक्तदाबावरती नियंत्रण मिळवण्यास कोणत्या गोष्टींचा आपल्याला मदत होऊ शकते, परिणामी जेणेकरून उच्च रक्तदाबाचा कमीत कमी त्रास आपल्याला कसा होईल याबाबतीत विचार व्यक्तीनं करणं अत्यंत आवश्यक आहे किंवा महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येईल किंवा सांगता येईल. यामध्ये पहिली उपाययोजना म्हणजे अगदी आपण आपल्या वजनावरती लक्ष ठेवणं किंवा आपलं वजन जे आहे ते आपण कंट्रोलमध्ये ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
म्हणजे लक्षात घ्या की वजनावरती लक्ष ठेवणं, नियंत्रण ठेवणं म्हणजे वाढलेले वजन किंवा वजन जर वाढत असेल, आपल्याला आपल्या उंचीला वयाला अनुसरून जर वजन प्रमाणापेक्षा जास्त असेल तर आपण ते वेळेत आटोक्यात आणणं अत्यंत महत्त्वाचं आहे, की जेणेकरून उच्च रक्तदाबासारख्या तीव्र आजारास, तीव्र प्रकारच्या आजारास आपण बळी पडू शकणार नाही किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास जो आहे तो आपल्याला कमीत कमी होईल. त्यानंतर नियमित स्वरूपाचा व्यायाम. आतापर्यंत आपण ज्या काही तीव्र आरोग्याच्या समस्या पाहिलेल्या आहेत त्यामध्ये एक कॉमन उपाय जो सांगितलेला आहे की आपल्याला नियमित स्वरूपाचा व्यायाम अशी अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे नियमित स्वरूपाचा व्यायाम अत्यंत आवश्यक आहे, त्याचा समावेश आपण आपल्या जीवनशैलीमध्ये करून घेणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. पहा, नियमित स्वरूपाचा व्यायाम, त्यामुळे आपलं शारीरिक आरोग्य सुव्यवस्थित राहतंच, त्याचबरोबर आपलं मानसिक आरोग्यसुद्धा नियमित व्यायामामुळं सुव्यवस्थित राहण्यासाठी मदत होत असते. नियमित स्वरूपाच्या व्यायामामुळं उच्च रक्तदाबापासून वाचण्यासाठी किंवा वाढलेला उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित व्यायाम हा अत्यंत आवश्यक आहे किंवा महत्त्वाची गोष्ट आहे. आठवड्यातील किमान 5 दिवस रोज किमान 30 मिनिटं वेगानं चालणं हा सुद्धा उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठी एक चांगला व्यायाम आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर पोहणं असेल, नाचणं असेल, धावणं असेल, हे सुद्धा व्यायाम रोजच्या रोज केले जाणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य अगदी सुव्यवस्थित राहण्यासाठी मदत होऊ शकते. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची उपाययोजना आपल्याला सांगता येईल, ती म्हणजे आपला आहार जो आहे तो आहार संतुलित आणि पौष्टिक आहार, योग्य पद्धतीचा आहार, योग्य वेळी आहार, योग्य प्रमाणात आहार घेणं अत्यंत आवश्यक आहे. या गोष्टीसुद्धा आपल्याला वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देऊ शकतात जर आहाराच्या चुकीच्या सवयी असतील तर. म्हणून आहाराच्या योग्य सवयी किंवा योग्य आहार योग्य प्रमाणात योग्य वेळेस घेणं चांगल्या पद्धतीने जीवन जगण्यासाठी किंवा चांगल्या प्रकारचं आरोग्य मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे हे वेगवेगळ्या संशोधनांती स्पष्ट झाल्याचं आपल्याला दिसून येईल किंवा सांगता येईल. त्याचबरोबर मिठाच्या वापरावरती नियंत्रण ठेवणं असेल. आपल्या आहारामध्ये जर मिठाच्या वापराचं प्रमाण जर जास्त असेल तरीसुद्धा आपल्याला उच्च रक्तदाबासारखा आजार होण्याची शक्यता इतर व्यक्तींपेक्षा तुलनेनं त्याची शक्यता आपल्याला जास्त असल्याचं वेगवेगळ्या संशोधनातून दिसून आलेलं आहे. त्यामुळं रक्तदाब जर कायमस्वरूपी नियंत्रित ठेवायचा असेल तर त्यासाठी आहारात आणि अन्य वेळेस मिठाच्या आणि मिठयुक्त घटकांच्या सेवनावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं आपल्याला दिसून येईल किंवा सांगता येईल. त्याचबरोबर मद्य सेवनावरती सुद्धा नियंत्रण. मद्यपान आणि धूम्रपान या दोन्ही गोष्टी ज्या आहे त्या आपल्या सर्वांगीण आरोग्यावरती याचे नकारात्मक किंवा निगेटिव्ह परिणाम दिसून येतात किंवा आपल्या आरोग्यासाठी ह्या घातक असलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळं वेळेतच मद्यपान आणि धूम्रपान याच्या जर आहारी आपण गेलेलो असू तर त्यावरती नियंत्रण ठेवणं आणि त्यातून बाहेर पडणं आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्याला सांगता येईल किंवा दिसून येईल. त्याचबरोबर धूम्रपान पूर्णपणे सोडून देणं. जर आपल्याला धूम्रपानाचा अतिसेवनाचा किंवा अतिवापराचं व्यसन जर असेल आणि उच्च रक्तदाबासारखा त्रास जर असेल तर आपण धूम्रपान पूर्णपणे सोडून देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण का धूम्रपानामुळे रक्तदाब वाढतो, परिणामी धूम्रपानाच्या सवयी या हळूहळू कमी करून कालांतराने धूम्रपान अगदी न करणं किंवा सोडून देणं हे अशा व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्याला सांगता येईल किंवा दिसून येईल. त्याचबरोबर ताणतणावाचे नियोजन करणं. सध्याच्या परिस्थितीमध्ये व्यक्ती अत्यंत ताणतणावाचं जीवन जगत आहे, ताणतणावाचा सामना करत आहे, ताणतणावाचं व्यवस्थापन करून ताणतणावातून बाहेर कसं पडता येईल यासाठी व्यक्तीनं विचार करणं किंवा योग्य व्यक्तीचा किंवा वैद्यकीय तज्ज्ञाचा एखाद्या समुपदेशकाचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. हे एक सिस्टमॅटिक टेक्निक आहे, एक पद्धतशीर
पद्धतीनं तंत्रांचा योग्य तंत्रांचा वापर करून आपण आपल्या ताणतणावाचं व्यवस्थापन उत्तम पद्धतीनं करू शकतो आणि आपण चांगल्या पद्धतीचं जीवन जगू शकतो. म्हणजे एकंदरीत आपल्याला असं म्हणता येईल की योग्य पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं जीवन जगण्यासाठी आपल्याला या तीव्र आरोग्याच्या समस्या आणि त्यांचं व्यवस्थापन करणं ही बाब जी आहे ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. आरोग्य मानसशास्त्र या पेपरचा आपण अभ्यास करत असताना आपल्याला ज्या काही आरोग्याच्या समस्या जाणवतात आणि त्या आरोग्याच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी ज्या काही उपाययोजना करणं आवश्यक आहे त्यामध्ये सकारात्मक वर्तन असेल, सकारात्मक वर्तनाचा अंतर्भाव आपल्या जीवनशैलीमध्ये करणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट हे वेगवेगळ्या संशोधनांती सिद्ध झालेलं आहे. आरोग्य मानसशास्त्र या शाखेमध्ये संशोधन करणारे संशोधक असू द्यात किंवा वेगवेगळे वैद्यकीय तज्ज्ञ असू द्यात, यांचं मत असंच आहे की एखादा आजार होऊच नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मग त्यासाठी ज्या काही सकारात्मक उपाययोजना आहेत किंवा आपली वर्तनशैली जी आहे ती सकारात्मक असणं आवश्यक आहे. आतापर्यंत आपण ज्या काही तीव्र आरोग्य समस्या पाहिलेल्या आहेत या तीव्र आरोग्य समस्यामध्ये व्यायामाचा अभाव असणं असेल किंवा योग्य आहार न घेणं असेल किंवा चुकीची जीवनशैली असेल यामुळंच व्यक्ती वेगवेगळ्या आजारांना बळी पडत आहे हे आपल्याला दिसून आलेलं आहे. आणि अशा तीव्र आजारातून बाहेर पडण्यासाठी किंवा हे आजार होऊच नये म्हणून आपण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणं किंवा सकारात्मक वर्तनाचा अंतर्भाव करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामध्ये एक महत्त्वाच्या एक दोन ते तीन कॉमन गोष्टी आपल्याला सांगता येतील की नियमित व्यायाम असेल, योग्य पद्धतीचा आहार असेल, योग्य प्रमाणात योग्य वेळेस आहार घेणं असेल, विश्रांती असेल आणि वेगवेगळ्या व्यसनांपासून दूर राहणं असेल, वाचन करणं असेल, या कॉमन गोष्टींचा अंतर्भाव आपण आपल्या जीवनशैलीमध्ये केल्यास आपण सहजासहजी एखाद्या आजारास बळी पडू शकणार नाही किंवा बळी पडणारच नाही, त्यावरती आपण प्रतिबंध आणू शकतो. किंवा दुर्दैवाने काही व्यक्तींना अशा प्रकारचे आजार जर असतील तर या आजारातून बाहेर पडण्यासाठी किंवा या आजारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी या पद्धतीची जीवनशैली जी आहे ती जीवनशैली अत्यंत महत्त्वाची आहे. तर आज आपण तीव्र आरोग्य समस्या आणि त्याचे व्यवस्थापन या प्रकरणामधील उच्च रक्तदाब हा घटक जो आहे तो कव्हर केलेला आहे. यानंतरचा पुढचा घटक जो आहे तो आपण पुढच्या लेक्चरला कव्हर करूयात. धन्यवाद.